नमस्कार मंडळी, मी आपला होस्ट कम दोस्त निवेदक कवी गुलाबराजा फुलमळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा या कार्यक्रमामध्ये। तर मंडळी, आजच्या भागाची सुरुवात करण्याअगोदर बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा या कार्यक्रमाला लाईक करायला विसरू नका आणि आजचा एपिसोड कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवशांती म्युझिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघूया आजच्या या खेळामध्ये, आजच्या या कार्यक्रमामध्ये कोण बरोबर प्रश्नांची उत्तरं देते आणि कोण जिंकतंय आकर्षक गिफ्ट। तर मंडळी चला बघूया, ठिकाणी बरेचसे पर्यटक आलेले आहेत, बरेचसे भाविक आलेत, तर बघूया त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि त्यांना प्रश्न विचारूया या खेळामध्ये कोण प्रश्नांची उत्तरं बरोबर देते। नमस्कार, तर खेळण्यासाठी तयार आहात? तुमचं नाव? बसवराज। बसवराज, बसवराज तुम्हाला पहिला प्रश्न की राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो? तुमच्यापैकी कुणाला? 12 जानेवारी। तुमचं नाव सांगा? उमेश घोडके। उमेश घोडके, 12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो, उत्तर बरोबर आहे। आपल्या मित्रासाठी आपण टाळ्या वाजवूया। तर उमेश, दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? न्यूटन। उमेशने दुसऱ्याही प्रश्नाची उत्तर एकदम बरोबर दिली आहे, सुंदर पद्धतीनं उमेश खेळतोय। आणि जर तिसऱ्या प्रश्नाचं उमेशने जर उत्तर बरोबर दिले, उमेश तर तिसऱ्या प्रश्नाचं तू उत्तर बरोबर दिले तर आमच्याकडनं तुला एक गिफ्ट देण्यात येईल। तर तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न तुझ्यासाठी की कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? मी पुन्हा प्रश्न रिपीट करतोय की कागदाचा शोध कोणी लावला? जपान। जपान उत्तराच्या अगदी जवळ आलो आहोत, अजून एकदा प्रयत्न करशील? हरकत नाही, दोन प्रश्नाची उत्तरं खूप सुंदर पद्धतीने दिली उमेश, थँक्यू आमच्या सोबत जुडण्यासाठी। तर मंडळी, बरेचशी इथं भाविक आहेत, पर्यटक आहेत, गर्दी आहे, वर्दळ आहे, त्यांच्यासोबत आपण गप्पा टप्पा संवाद रंगत संगत करताना प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम अशाच पद्धतीने चालू ठेवू। बघूया अजून आजच्या भागामध्ये कोण विनर होत आहे, कोण प्रश्नांची बरोबर उत्तर देते ते। तर चला तर मंडळी बघूया आता आपल्या प्रश्नांची उत्तरं कोण देते। तर समोर एक फॅमिली बसलेली आहे, तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधतोय। नमस्कार, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत। आम्ही काही तुम्हाला प्रश्न विचारू, त्यापैकी 3 प्रश्नांची जर सलगपणे जर तुम्ही उत्तर दिला तर आमच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला मिळणार आहे एक आकर्षक गिफ्ट। तर खेळण्यासाठी तयार आहात? तर सर्वात आधी तुमचं नाव सांगा। साक्षी। साक्षी। रुपाली। रुपाली। राहुल। राहुल। विकास। विकास। तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न की शीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? ज्याला उत्तर येतं त्यांनी फक्त हात करा। तर मंडळी, रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, निसर्ग रम्य वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये आपण खेळ प्रश्नोत्तरांचा हे खेळतोय। तर तुमच्यासाठी प्रश्न होता की सीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? तुमच्यापैकी कुणाला ऑप्शन नाही? तुम्हाला क्राऊड पैकी कुणाला? तर बघूया, बरेचसे मंडळीचं जमल्यात। तर सीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? जनक। जनक, उत्तर अगदी बरोबर आहे। तुमचं नाव सांगाल? अमित। अमित, सुंदर खेळतोय। तर अजून 2 प्रश्नांची जर उत्तर बरोबर दिली तर तुम्हाला मिळणार आहे आमच्याकडून एक आकर्षक गिफ्ट। तर दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? कागदाचा शोध। कागदाचा शोध, काही हरकत नाही, खूप सुंदर असा खेळ सुरू आहे, थँक्यू व्हेरी मच। तर मंडळी बघूया आपण अशाच पद्धतीनं प्रश्न विचारूया कोण देते आपल्या प्रश्नांची बरोबर उत्तर आणि कोण होते आजच्या भागामध्ये विजेता। तर मंडळी, इथे एक फॅमिली जमलेली आहे, या फॅमिलीसोबत आपण गप्पा संवाद साधणार आहोत। नमस्कार, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे की आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, पैकी जर 3 प्रश्नांची सलग जर तुम्ही उत्तर दिले तर तुम्हाला आमच्या कार्यक्रमाकडून एक सुंदर असं गिफ्ट भेटेल। तर खेळण्यासाठी तयार आहात? तुमचं नाव? सोनल चौधरी। सोनल। वंदना जयस्वाल। वंदना जयस्वाल। वरा चौधरी। अंकुश चौधरी। अंकुश चौधरी। सुधा। आदर्श। आदर्श। जयंत जयस्वाल। जयंत जयस्वाल। तर तुमच्यापैकी तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की चिखलदरा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे, तिथे कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती जिल्ह्यामध्ये समोर या एकदम बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण सर्वांनी एकदा सरांसाठी टाळ्या वाजवूया. सर, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की मराठी भाषेतील पहिलं मासिक कोणतं मराठी भाषेतील पहिलं मासिक जसं दैनिक असतं, जसं साप्ताहिक असतं, तसं एक मासिक असतं जे महिन्याला 30 दिवसातून एकदा प्रकाशित होतं, त्याला मासिक म्हणतात. मार्मिक नाही तुमच्यापैकी? नाही, मासिक हरकत नाही. अजून एक संधी आपण यांना देऊया की भारतातील पहिली, प्रश्न नीट ऐका, की भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण? कल्पना चावला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आपण यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतोय. तर तुमच्यासाठी दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, केवड्याचं पान तू एक गाणं आहे, की केवड्याचं पान तू हे कोणत्या चित्रपटाचं गाणं आहे? मराठी का? गाऊन दाखवा. केवड्याचं पान तू उसका तरी इंग्लिश केवड्याचं पान तू, हरकत नाही. तर मंडळी, इथे एक फॅमिली आहे, बरीशी गर्दी आहे, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया, त्यांना प्रश्न विचारूया, बघूया. नमस्कार, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर खेळण्यासाठी तयार आहात? तुमचं नाव सांगा. शिल्पा निंबाळकर. शिल्पा निंबाळकर. राम निंबाळकर. राम. महेश जोशी. प्रतीक्षा जोशी. मी तुमच्याकडेही येतोय. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? कळसुबाई. टाळ्या वाजवा. प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं होतं सर तुम्ही, दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर तिसरा आणि अंतिम प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, आणि रामायण मधील जी सीता आहे तिच्या वडिलांचं नाव काय? जनक राजा. दोन प्रश्नाची उत्तर बरोबर दिली होती, तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर अभिनंदन आमच्या कार्यक्रमाकडून, तुम्हाला हे गिफ्ट भेटत आहे आमच्यासोबत जुडण्यासाठी, धन्यवाद. तर मंडळी, बघूया, अजून बाजूलाही एक फॅमिली आहे, त्यांच्यासोबतही आपण गप्पा साधणार आहोत, त्यांनाही प्रश्न विचारणार आहोत. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा. राहुल केडकर. सिद्धी. शरद सुपोवडे. भाग्यश्री. तुम्हाला सर्वात अगोदरचा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न, की महाराष्ट्राची राजधानी कोणती? उत्तर बाद झालेलं आहे. तुम्हाला सांगतोय की ज्याला येतंय फक्त त्यांनी हात करा, एकत्रितपणे उत्तर देऊ नका, हरकत नाही. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की भीमाशंकर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? भीमा नदीचा. उत्तर अगदी बरोबर आहे. यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. तर तुमच्यासाठी दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. बघूया आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात का नाही. तर ऑक्सफर्ड पूर्वेचे ऑक्सफर्ड असं कोणत्या विद्यापीठाला संबोधतात? तुमच्यापैकी कोणाला? दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहेत. तर तुमच्यापैकी? ओके. पुणे युनिव्हर्सिटी. उत्तर अगदी बरोबर आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर तुमच्यासाठी दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की सिंहगड हा किल्ला, त्याचं पूर्वी नाव काय होतं? कोंढाणा. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न जर का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलात तर आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे एक आकर्षक गिफ्ट. तर प्रश्न नीट ऐका की भारतातील पहिले खेळाडू की ज्यांनी वैयक्तिकपणे ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं?
खशाबा जाधव। खशाबा जाधव ते उत्तर बरोबर आहे। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तुमचं नाव सांगा। महेश जोशी। महेश जोशी यांनी ह्या तीनही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेत, तर अभिनंदन। तर मंडळी, या परिसरामध्ये खूप पर्यटक जमलेले आहेत, खूप वर्दळ आहे, खूप गर्दी आहे, खूप भाविक आहेत, आणि हा प्रश्नोत्तरांचा खेळ आपण अशाच पद्धतीनं समोर नेऊया। बऱ्याचशा लोकांना आपण प्रश्नही विचारले आहेत, तर बघूया। इथे एक फॅमिली उभी आहे, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। सर नमस्कार। नमस्ते। बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, त्यापैकी सलग तीन प्रश्नांची उत्तरं जर का तुम्ही बरोबर दिलेत तर आमच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला एक आकर्षक गिफ्ट भेटेल। तर खेळण्यासाठी तयार आहात? तत्पूर्वी तुमचं नाव सांगा। अजित पिसा। अजित। मंजुश्री पिसा। मंजुश्री आणि अजित, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे। ज्याला उत्तर येईल त्यांनी फक्त हात करायचा, एकत्रितपणे जर उत्तर दिलं तर उत्तर बाद ठरेल। तर पहिला प्रश्न, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली? हरकत नाही, अजून एक तुम्हाला प्रश्न, अजून एक संधी देऊया की सीता, सीता रामायण मधील सीता, तर सीतेच्या वडिलांचे नाव काय होतं? जनक राजा। जनक राजा उत्तर अगदी बरोबर आहे, अभिनंदन। बघूया आता दुसऱ्या प्रश्नाचं की भीमाशंकर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? भीमा नदी। दोनही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर आहे। आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू। शेकरू कन्फर्म। पहिल्या दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली होती, तर कन्फर्म शेकरू। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे, अभिनंदन। आमच्या कार्यक्रमाकडून, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमाकडून तुम्हाला हे बाप कविता संग्रह आम्ही तुम्हाला गिफ्ट देतोय, अभिनंदन। तर मंडळी, या परिसरामध्ये फिरत असताना खूप गर्दी आहे, खूप पर्यटक आहेत, खूप भाविक आहे आणि खूप वर्दळी आहे, त्यांच्यासोबत आपण संवाद साधतोय। बरेचसे लोक इथं थांबले आहेत की एक समोर एक फॅमिली आहे, त्यांच्यासोबतही आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार। तुमचं नाव? महेश लक्ष्मण। महेश। प्रियंका आणि महेश, तर बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये आम्ही आहोत। आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, पैकी तीन प्रश्नाची, सलग तीन प्रश्नाची उत्तर जर तुम्ही जर बरोबर दिली तर आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे एक आकर्षक गिफ्ट। तर खेळण्यासाठी दोघे तयार आहात? तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की बालगंधर्व रंगमंदिर, बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहाची स्थापना केव्हा झाली? तुम्हाला हरकत नाहीये, बरीचशी गर्दी आहे, बऱ्याचशा लोकांसोबत आपण संवादही साधणार आहोत। तर बघूया आपल्या पुढील प्रश्नांची उत्तर कोण बरोबर देत आहे आणि कोण जिंकतंय हे आपलं बक्षीस। फॅमिली आहे, आपण ह्या फॅमिलीसोबत संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, पैकी तीन प्रश्नांची जर उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर आमच्याकडून तुम्हाला भेटणार आहे एक आकर्षक गिफ्ट। तर खेळण्यासाठी तयार आहात? तर पहिला प्रश्न की महाराष्ट्राची राजधानी कोणती? ज्याला उत्तर यायचं त्यांनी फक्त हात समोर करा। महाराष्ट्राची राजधानी कोणती? अगदी बरोबर आहे, अभिनंदन। तुमचं नाव? संध्या रोहित जाधव। काय करतात? मी हाऊसवाईफ आहे सध्या, पण माझं प्रोफेशन शिक्षिका म्हणून। अच्छा, शिक्षिका आहे, तर म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर लवकर दिलेलं आहे, हरकत नाही। तुमच्यासाठी दुसरा आणि महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? शिक्षक असल्यामुळं प्रश्न विचारल्या उत्तर मिळतंय। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। बघा आता तिसरा आणि महत्वाचा, पूर्वेचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ, पूर्वेचं ऑक्सफर्ड असं कोणत्या विद्यापीठाला संबोधतात? दोन प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिलेली आहे। बघूया, पूर्वेचं ऑक्सफर्ड म्हणजे विद्यापीठ असं कोणत्या विद्यापीठाला संबोधतात? सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर आहे, पण तुमच्या पहिल्या प्रश्नांचं उत्तर बरोबर आहे। जर का ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जर दिलं असतं तर ते आजच्या या भागाच्या, ह्या खेळामधील भागाचे ते विजेते ठरले असते। हरकत नाही। तुमच्यासाठी सर अजून एक दुसरा प्रश्न की
महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? तर मंडळी बघूया इथं काही की ह्या कट्ट्यावरती ह्या कट्ट्याजवळ काही जण विसावलेले आहेत त्यांना आपण प्रश्न विचारूया. नमस्कार, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुमचं नाव? मंदार झुंजारे. ओके, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. त्यापैकी जर 3 प्रश्नांची सलग पद्धतीने जर तुम्ही उत्तरं दिली तर तुम्हाला मिळणार आहे एक गिफ्ट. तर खेळण्यासाठी तयार आहात? तुमच्यासाठी पहिला प्रश्न की गायत्री मंत्र हे कोणत्या पुस्तकामध्ये आहे? गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकात आहे तुमच्यापैकी? भगवद्गीता. चांगला प्रयत्न केलेला आहे, हरकत नाही. तुम्हाला अजून एक संधी की रामायणातील, ज्याला उत्तर येईल फक्त त्यांनी हात समोर करा, की रामायणातील लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव काय होतं? ज्याला उत्तर येतं त्यांनी हात समोर करा. त्याला काकांनी हात समोर केलेला आहे. काका, तुमचं नाव सांगा. प्रकाश. आणि सर प्रकाश, सर उत्तर सांगा की रामायणातील लक्ष्मणाच्या पत्नींचं नाव काय होतं? नाही. चांगला प्रयत्न केलाय, हरकत नाही. बरीचशी गर्दी आहे, बरेचसे पर्यटक आहे, बरेचसे वर्दळ आहे, त्यांच्यासोबतही आपण संवाद साधणार आहोत. तर सर नमस्कार, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, पैकी 3 प्रश्नांची सलगपणे जर तुम्ही उत्तर दिलं तर आमच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला मिळणार आहे एक गिफ्ट. तर खेळण्यासाठी तयार आहात? तुमचं नाव सांगा. सतीश. स्मिता आणि सतीश, तुमच्यासाठी पहिला प्रश्न की सीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? नाही माहित, हरकत नाही. बरेचशी मंडळी इथं जमलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधतो. तुमच्यापैकी? जनक. उत्तर अगदी बरोबर आहे. सर या. तर आपण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, आग्रा शहर कोणी बसवलं? आग्रा शहर माहिती नाही. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी, कारण पहिल्या प्रश्नाचं शहाजान उत्तर चुकलेलं आहे. अजून तुम्हाला एक प्रश्न, अजून एक तुम्हाला संधी देतोय की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? न्यूटन. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आपण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की राष्ट्रीय युवा दिवस, प्रश्न नीट ऐका. जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला आम्ही एक गिफ्ट देणार आहोत. तर राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? प्रश्न पुन्हा एकदा ऐका की राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? हरकत नाही, 2 प्रश्नांची उत्तरं खूप सुंदर पद्धतीने आपण दिलात. धन्यवाद आमच्या सोबत जुळण्यासाठी. तर खूप गर्दी आहे. सर नमस्कार. सर तुमचं नाव? मी किरण बखाल. किरण बखाल, आमचं बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर खेळण्यासाठी तयार आहात सर? तर पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की आग्रा शहर हे कोणी वसवलं? शहाजान. उत्तराच्या जवळपास आहोत आपण. ताजमहल बांधल्यामुळं आग्रा शहाजान. चांगला प्रयत्न केलेला आहे, हरकत नाही. बरेचशी मंडळी इथं आहेत, बरेचसे भाविकही आहेत, त्यांच्यासोबत आपण गप्पा टप्पा रंगत संगत करत प्रश्नोत्तरांचा खेळ अशाच पद्धतीनं चालू ठेवणार आहोत. तर मंडळी, ह्या वडाच्या झाडाखाली सावलीखाली बरेचसे फॅमिलीज विसावल्यात. तर समोर एक फॅमिली आहे, तर त्यांच्यासोबत आपण संवाद साधू. सर नमस्कार, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मनोपूर्वक स्वागत. तुमचा पहिला प्रश्न की गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये आहे? प्रश्न पुन्हा एकदा, गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये आहे? गीता. प्रयत्न चांगला होता परंतु उत्तर चुकलेलं आहे तुमच्यापैकी. हरकत नाही, अजून एक संधी आपण यांना देऊया. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? प्रश्न पुन्हा एकदा ऐका की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? पुन्हा एकदा तुम्हाला न्यूटन. न्यूटन उत्तर अगदी बरोबर आहे. सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. अभिनंदन सर अलीकडे या. तुमच्यासाठी दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? मेबी 26 जून. आपण उत्तराच्या अगदी जवळ आहोत, अजून एकदा प्रयत्न करा. 5 जुलै.
दुसरी ही संधी यांनी गमावली आहे, हरकत नाही, चांगला प्रयत्न केला होता आमच्या सोबत जुळण्यासाठी, धन्यवाद। तर आपण बऱ्याचशा फॅमिलीज आहेत त्यांच्यासोबत हा खेळ असत पद्धतीनं कंटिन्यू करणार आहेत, बरेचशी इथं फॅमिली जमले आहेत। सर्वांना नमस्कार। बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामधून आम्ही आलो आहोत। आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार, पैकी तीन प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरं दिली तर आम्ही तुम्हाला देणार आहोत एक आकर्षक गिफ्ट। तर खेळण्यासाठी तयार आहात? फॅमिली आहे? तुमचं नाव सांगा। शोभा शिवाजी टिळेकर। शोभा टिळेकर। स्वाती गायकवाड। स्वाती गायकवाड। नैना भुजबळ। नैना। प्रतीक्षा भुजबळ। प्रतीक्षा। राजश्री चौधरी। राजश्री चौधरी। प्रतीक टिळेकर। प्रतीक टिळेकर। अनुजा गायकवाड। अनुजा। अपेक्षा गायकवाड। अपेक्षा। शिव। शिव। तर खूप सुंदर अशी फॅमिली आहे। तर ज्याला प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी फक्त हात समोर करायचा, एकत्रितपणे जर जो कोणी उत्तर देईल तर ते उत्तर बाद ठरेल। तर खेळण्यासाठी तयार आहात? पहिला प्रश्न की रामायणातील लक्ष्मणाच्या पत्नीचं नाव काय होतं? थोडं समोर या, थोडं समोर या, थोडं समोर या, थोडं समोर या, थोडं समोर या। रामाच्या नव्हे तर लक्ष्मणाच्या, तुमच्यापैकी कुणाला? हरकत नाही, आणखी एक संधी तुम्हाला देतोय की सीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? सीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? दशरथ राजा। हे श्रीरामचंद्र यांच्या वडिलांचं नाव होतं। हरकत नाही, चांगला प्रयत्न केलाय। बाई पण भारी देवा चित्रपट बघितला? तर त्या चित्रपटातील ज्या मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्री होत्या त्यांचं नाव सांगा, जो कोणी सांगल। बाई पण भारी देवा बघितला? कसा वाटला चित्रपट? मस्त। तर बघितलं असेल तर उत्तर द्या। बाई पण भारी देवा या चित्रपटामध्ये ज्या ज्यांनी मुख्य भूमिका साकारली अशा अभिनेत्रींचं, किमान तीन तरी अभिनेत्रींचं नाव सांगा। समोर या, समोर या काकू, समोर या, समोर या, समोर या। अजून नाही माहिती, एकच माहित आहे। हरकत नाही, काकूंसाठी तुम्हाला अजून एक संधी देण्यात येत आहे की सीतेच्या वडिलांचं नाव काय होत? सीतेच्या वडिलांचं जनक राजा। प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। आपण काकूंसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। काकू इथे समोर या, थोडस तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय। बघा, अजून दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिलात तर आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहोत। तर दुसरा आणि महत्वाचा प्रश्न की रामायणामध्ये असं एक पात्र आहे, रामायणामध्ये असं एक पात्र आहे, ती व्यक्ती 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागे राहायचा, कुंभकर्ण। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। आपण जोरदार एकदा काकूंसाठी टाळ्या वाजवूया। काकू आता तिसरा आणि महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी मी सोपाच प्रश्न विचारतो की भगवान श्रीकृष्ण, प्रश्न नीट आहे का? तुमचं नाव सांगा। सुवर्णा नामदेव पाटील। सुवर्णा, काकूंनी दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहे। बघूया तीन प्रश्नांची उत्तरं, तिसऱ्या प्रश्नांची उत्तरं काकू कशी देतात की भगवान श्रीकृष्ण यांच्या पित्याचे म्हणजे वडिलांचं नाव काय होतं? एक मिनिट, 2 मिनिट घ्या हवे तर विचार करा, हरकत नाही। दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिले वासुदेव। दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली होती काकू, पण तिसऱ्या प्रश्नाला नेमकं काय होतं? तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। आणि अभिनंदन काकू, आमच्या कार्यक्रमाकडून तुम्ही विजयी ठरले आहात। तुम्ही तीनही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिलेत म्हणून तुम्हाला हा बाप कविता संग्रह तुम्हाला गिफ्ट म्हणून देतोय। तर काकूंसाठी जोरदार टाळ्या वाजवा। नो, इथे सुंदर एक फॅमिली आहे आणि मला वाटतं कुणाचा तरी बर्थडे आहे। तुमच्यापैकी कुणाचा बर्थडे आहे? तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, उदंड आयुष्य तुम्हाला लाभो अशा आमच्या सदिच्छा असतील। तर पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी गडावर। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। तुमचं नाव सांगा का? स्वाती। स्वाती काकूंनी बरोबर उत्तर दिलंय। दुसरा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंचं नाव काय होतं? जिजाबाई। दुसऱ्याही प्रश्नांचं उत्तर आपण सगळेजण आता काकूंसाठी टाळ्या वाजवूया। तुम्ही सर्वजण असे
आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न, सीतेच्या वडिलांचं नाव काय होतं? काय कन्फर्म? कन्फर्म नक्की? त्यांच्यावरती विश्वास नका ठेवू, हे फसवतात. तर उत्तर फायनल? अजून बदलायचं आहे? अजूनही वेळ आहे, कारण दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. तर तिसऱ्याही प्रश्नांचं उत्तर बरोबर आहे. आपण जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवतोय आणि यांना बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाप कविता संग्रह आम्ही तुम्हाला भेट करतोय. मिली आहे त्यांच्यासोबतही आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू, त्या प्रश्नापैकी जर तीन प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं बरोबर दिली तर तुम्हाला आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार आहोत. तर खेळण्यासाठी तयार आहात? तत्पूर्वी तुमचं नाव सांगा. तुझं नाव? सृष्टी दत्तात्रय नागिले. पायल शंभरोंडे. नेहा विजयवामने. नेहा. दीपाली करंडे. दीपाली. तर ज्यांना उत्तर येईल त्यांनी फक्त हात समोर करायचा आहे. की रामाच्या मुलाचं नाव काय होतं? भगवान श्री रामचंद्र. भगवान श्री रामचंद्र यांच्या मुलांचं नाव काय होतं? लव आणि कुश. लव आणि कुश. उत्तर अगदी बरोबर आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी की पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? गोदावरी. गोदावरी. प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, आता तिसऱ्या आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला आम्ही देणार आहोत एक आकर्षक गिफ्ट. तर रावणाच्या पत्नीचं नाव काय होतं? बघा, दोनही प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे. बघूयात तिसरा प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू. पैकी तीन प्रश्नाची सलग जर तुम्ही उत्तरं दिली तर आम्ही तुम्हाला देणार आहोत एक आकर्षक गिफ्ट. सर, खेळण्यासाठी तयार आहात? हो. तुमच्यासाठी पहिला प्रश्न की ऑप्शन नाही, ऑप्शन नाही, ऑप्शन नाही. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न, पंचवटी कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? गोदावरी. गोदावरीच. आपल्या मतावरती ठाम आहेत, म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, तत्पूर्वी तुमचं नाव सांगा. सौरभ नायगावकर. सौरभ. सौरभ. सौरभ, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. लक्ष्मण म्हणजे रामायणमधील लक्ष्मण होता. तर रामायणातील लक्ष्मण हा कोणाचा अवतार मानला जातो? रामचंद्र यांचे लहान भाऊ होते. तर ते कोणाचा अवतार मानला जातात? साप, नाग, नागात असणार. नाग. उत्तराच्या अगदी जवळ आहोत. म्हणजे नाग असेल किंवा साप असेल, खरं तर त्यांना शेष म्हटलं जातं. लक्ष्मण. लक्ष्मण हे शेषाचे अवतार आहे. मग तिसरा आणि महत्वाचा प्रश्न, जर या प्रश्नाची उत्तर जर तुम्ही बरोबर दिला तर आम्ही तुम्हाला देणार आहोत एक आकर्षक गिफ्ट. तर तिसरा प्रश्न की कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? कागद म्हणजे पेपर. कागद म्हणजे पेपर. खूप महत्वाची गोष्ट आहे. तर प्रेक्षकांनो, कागद म्हणजे पेपर, पण प्रश्न असा आहे की कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? कागद चायना. 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 मित्र, दोनही प्रश्नाची बरोबर उत्तर होती, पण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात बरोबर आहे. अभिनंदन. आमच्या कार्यक्रमाकडून तुम्हाला फक्त एक आकर्षक गिफ्ट, तुम्हाला बाप हे कविता संग्रह आम्ही तुम्हाला गिफ्ट देतोय. अभिनंदन आणि आमच्यासोबत जुळण्यासाठी धन्यवाद. तर मंडळी, आजचा भाग संपवण्याची वेळ आली आहे. आजच्या या भागामध्ये बऱ्याचशा स्पर्धकांनी अगदी योग्य उत्तरं दिली आहेत आणि ते विजेते ठरले आहेत. अशा सर्वांचे मनापासून त्यांना शुभेच्छा. आणि बऱ्याचशा मंडळींनी प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण अगदी थोड्यावरून ते चुकलेले आहेत, त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. तर मंडळी, अशाच प्रकारे रंगत संगत आणि मनोरंजन आणि नवीन प्रश्नांसोबत आपण लवकरच भेटूया पुढच्या भागात. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे बोल महाराष्ट्र बोल, खेळ प्रश्नोत्तरांचा संवाद, मनोरंजनाचा खेळ प्रश्नोत्तरांचा. बोल महाराष्ट्र बोल.